खा खा खा, कसं लागेल बघ? मित्रांनो नमस्कार, मी रोशन पवार तुम्हा सर्वांचं एसमार्जच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या काही व्हिडिओंमध्ये तुम्ही पाहिलात की आम्ही रातांबे आणले होते रातांबींच्या झाडावरून, आणि मग त्याचं कोकमसुद्धा बनवलं होतं. ते सर्व तुम्ही व्हिडिओ पाहिला असाल, पाहिला नसाल तर पाहू शकता. त्याची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. ते व्हिडिओ देखील पहा, तुम्हाला ते देखील आवडतील. आणि भविष्यात आपले कोकणच्या लाईफस्टाईलवरील असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब देखील करून ठेवा, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर. आणि आज आपण जे रातांबे आणले होते ना, हे बघा, हे त्यातले काही रातांबे आपण उतरवून आणले होते, काही असे पाडले होते हलवून, झाड हलवायचं आणि मग ते पडतात, तर त्यातले काही आपण उतरवून आणले होते. उतरवून म्हणजे पिशवी नेली होती वरती आणि पिशवीत असे टाकून आणले होते, म्हणजे अलगद आणायचे खाली न पाडता. ते कशासाठी आणतो आपण? असे कोकम अमृत साठी. कोकम अमृत बनवतात त्याचं, म्हणजे असं घट्ट घट्ट पहिलं जे कोकम सर्वत बनवतात त्याला आमच्याकडे तरी कोकम अमृत बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात ते कॉमेंट करून नक्की कळवा. कोकम सरबतच बोलत असणार. तर ते कोकम सरबत कसं बनवायचं हे आज आपण पाहणार आहोत. तर इकडे आजी माझी बसले बनवायला. आता तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सर्व याची प्रोसिजर दाखवणार आहे मी तुम्हाला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला हा व्हिडिओ देखील नक्की आवडेल. तर चला पाहूयात. आय आता सांगा हे कोकम सरबत आपण कसं बनवतो. तर पहा मित्रांनो, आता सुरुवातीला हे रातांबे अशा प्रकारे वाट्या करून घ्यायचे. हे असे दोन भाग करून घ्यायचे आणि ठेव, म्हणजेच की अशा वाट्या वाट्या करून घ्यायच्या. तर वाट्या वाट्या का हे आता तुम्हाला पुढे कळेल बघा. आणि हे बिया बाजूला करून घ्यायच्या बघा. आणि ह्या बियांचं काय करायचं आहे? काय नाही, काय नाही ना, बियांचं ते सुकवून आपण हे करतो. ते सांगितलं रे मागच्या व्हिडिओमध्ये, तेच करायचं ना. ओके, कापड कशा येतो? हाता घेतलायस तो? अरे किंबरी बसत. मग काय करणार त्याचा? काय नाही करणार, वड्यावर किंबरी बसतात ना, तसं बांधून असं बांधणार. भारी आयडिया तुझी. मित्रांनो पहा, ह्याच्यानं म्हणजे आपण जेव्हा हे असं काही करत असतो ना, रातांबे फोडणे म्हणा आणि अजून काय काय कशावी असं फणस बिनस फोडताना वगैरे, जास्त करून ना केंबरी येते. आता केंबरी तुम्हाला दिसणार नाही, आमच्याकडे केंबरी बोलतात, म्हणजे माशा असतात छोट्या छोट्या, एकदम छोट्या माशा असतात, एकदम म्हणजे एकदम मास्का, म्हणजे हा मास्का पण बोलतात त्याला, आणि केंबऱ्या बोलतात आमच्याकडे. तर ना हे असं अशी कामं करताना त्या केंबऱ्या सत्वत असतात, तर त्या केंबऱ्यांपासून संरक्षण म्हणून बघा आईने कशी आयडिया केली आहे, ओंडी बांधली आहे. म्हणजे आता आईला दिसतंय पण त्याच्यातून आणि केंबऱ्या पण सतवणार नाही, तशी आई आमची इंटेलिजंट आहे. आई म्हणजे आजीला आम्ही आई म्हणतो. हा तर मित्रांनो, आता हे अशा प्रकारे या रातांब्याचे दोन तुकडे करून होतील. आणि आता हे झालेले दोन तुकडे पहा, आता या दोन तुकड्यांमध्ये आई ना म्हणजेच की वाट्यांमध्ये साखर भरते. तर अशी साखर भरता यावी ना यासाठी ह्या वाट्या करतात, हो ना आई? हा, तर आता बघा या सगळ्या वाट्यांमध्ये साखर भरण्यात येते अशा प्रकारे. पहा हे अशा प्रकारे साखर भरायची आणि ह्या वाट्या ना एकावर एकावर एक अशा टोपामध्ये लावत जायच्या. कशा आहे? थर 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 लावायचे, थर वाट्यांचे. आणि ते अमृत पोहायचे, ते पाजळून पाजळून त्याचा रस येतोरून रस येणार. सांगून ठेव पुढच्या वर्षी कोणास हवं असते तर त्यांनी हे पाठवा. काय ऑर्डर पाठवा, बाटल्या घालून गेल्यावरून पाठवा. काय हवं असतील तर? कोकम सरबत तू बनवून दे ना, विकत घ्यायला काय हरकत आहे. काय बोलते द्यायला? ऐकलत ना मित्रांनो आई काय सांगत होती. मित्रांनो तुम्हाला जर हे कोकम अमृत हवं असेल, आणि आई कोकमा बन ना, मग कोकम बन ना,
कोकम कोकम सरबत म्हणजेच की कोकम अमृत तुम्हाला पाहिजे असेल तर ऑर्डर द्या, म्हणजे पुढच्या वर्षी आम्ही तुमच्या ऑर्डरप्रमाणे तुम्हाला बनवून पाठवू. यावर्षी नाही ना शक्य आहे, यावर्षी शक्य नाही, लॉकडाऊन आहे ना. तर पहा मित्रांनो, छान मस्त या वाट्यांमध्ये साखर भरून झालेली आहे, म्हणजे आता शिल्लक आहेत वाट्या. पण मित्रांनो पहा हे बघा काय आहे, साखर संपली मित्रांनो. आणि साखर आता आणायची कुठून, लॉकडाऊन आहे त्याच्यामुळे साखर काय आणू शकत नाही. आणि होती आहे घरात, पण ती चहा करायला पाहिजे ना. तर आहे आता ठीक आहे, बसलं एवढं. आता काय आहे पुढे, पुढे काय करायचं आहे? आता बांधायचं, दादरायचं. बांधायचं काय? ठीक आहे ठीक आहे, बांध. कशाने? हा हा, म्हणजे अशा ओढणी घ्यायची जाळीसारखी. तर मित्रांनो आता हे आहे ना उन्हात ठेवायचं आपल्याला, 7-8 दिवस उन्हात ठेवायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे 7-8 दिवस झालेले आहेत हे उन्हात ठेवून कोकम अमृत. आणि आता आपण हे खोलणार आहोत आणि यातलं तयार झालेलं कोकम अमृत यात काढून घेणार आहोत. आरोही आता आपण खाणार गोड गोड कोकम खाणार. हे बघ हे बघ, बघितलंस? वाव, बघ बघ कसं आहे, मस्त मस्त ना. तुला हवाय? हवाय तुला? देव्या थांबा, खूप घट्ट आला. भयंकर घट्ट झालाय ना, हात लावू नको बाबू, हात लावू नको. मास का सुतवत आहेत रे इथं, मास सुतवत आहेत. हाको तर, हाको माशा, हाको आरोही. फडका घे आरोही, फडका घे. आरोही माशा हाकवते, हे गोड गोड आहे ना त्याच्यावर माशा आलेत. तर आरोही कशा प्रकारे माशा हाकवते बघ, आईला मदत करते. आरोही भारी हा, अरे काय आहे, काय आहे? चबत 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 काय? सरबत? कसलं सरबत? कोकम सरबत. काय? कोकम, कोकम सरबत, कोकम अमृत. तर अशी बॉटल ही पॅक करून ठेवायची. आता ह्याला वरती सील करायचं कशाने तरी. खा खा खा, कसं लागेल बघ. तर मित्रांनो आता हे कोकम असतात ना यातले, ते आता काढून घ्यायचे एका टाटलीत. आणखी नाही हे कोकम काय करतात आता, हे सुकवस घालायचं, ठेवायचं सुकवून आणि खायचं ना. खा तू का, कसं आरोही मस्त ना. लहान मुलं असतात ते आरोहीन खातात. काय काय? लहान मुलं असतात ना ते गोड आंबट म्हणून कोकम आहे का बाबू.
तर मित्रांनो अशा प्रकारे हे कोकम अमृत तयार झालेलं आहे, मस्त घट्ट घट्ट। आणि याचा आता कोकम सरबत करताना एक ग्लास तुम्ही घेतलात तर याच्यामध्ये थोडासा अगदी चमचाभर पण टाकलं तरी पुरेसं होईल कोकम सरबत बनवण्यासाठी। आणि हे अशी प्रोसेस होती कोकम सरबत कसं बनवतात कोकम अमृताची, ही संपूर्ण अशा प्रकारे प्रोसेस तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला। तर मित्रांनो हा प्रयत्न तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा, आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं ते कॉमेंट करून कळवा। आणि चला आता भेटूयात अशाच एका नवीन कोकणच्या लाईफस्टाईलवरील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत रहा आपलं यूट्यूब चॅनल येस महाराजा। टाटा।